नमस्कार. आज जरा साफ साफ आणि थोडस मोकळं मोकळं बोलूया. जे जे माझ्या मनात आहे, जे तुमच्या मनात आहे, त्याला त्याची कोंडी कुठेतरी फोडण्याचा प्रयत्न आपण करूया. याचं शीर्षक वाचून तुम्हाला जरास तुम्हीही कोड्यात पडला असाल की मला नेमकं काय बोलायचं आहे. राजाचा बेटाच नको तर प्यादाही नको अशी खरोखर स्थिती आहे. म्हणजे यात मी अजून एक गोष्ट स्पष्ट करतो, कोणी याला देवेंद्र फडणवीसांचा विरोध समजू नये. मला आवडणाऱ्या नेत्यांच्या पैकी, उत्तम नेत्यांच्या पैकी कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस एक आहेत. म्हणजे मला आवडणाऱ्या नेत्यांच्या पैकी आपला राजा आपला आवडता असतो, आपला नेता आपला आवडता असतो. म्हणून नेत्याच्या आजूबाजूची माणसं जी आपल्याच राजाचा घात करतायत तीही आवडती असतीलच असं नाही. कदाचित राजाला सल्ला दिल्यामुळे आम्हीही राजाच्या नावडत्या पुस्तकात जाऊ तर हरकत नाही, पण काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजे. धृतराष्ट्राला योग्य सल्ला देणारा विदूर कधीही हस्तिनापूरचा सम्राट होऊ शकत नव्हता, किंवा त्याला राजाच्या पदाचा मोह नव्हता, म्हणूनच तो सल्ला द्यायचा. पण विदुराला धृतराष्ट्रानं पुत्रप्रेमात आंधळ होऊन दूर लोटलं आणि ऐन मदतीच्या प्रसंगी ज्याला आवश्यकता असताना असे अनेक विदूर दूर झाले. कदाचित भाऊ तोरसेकरांच्या व्हिडिओ नंतरही असे विदूर दूर होतील अशी भीती मनात असतानाही मी हे धाडस करतो आहे आणि देवेंद्रजींना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. झालंय काय, भाजपचं एक धोरण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, ते म्हणजे कुटुंबात नको, घराणेशाहीचं राजकारण नको. राजा का बेटा, राजा का बेटा है इसलिए राजा नहीं बनेगा, बिल्कुल नहीं बनेगा. हे आपलं धोरण, हे भाजपचं धोरण लोकांना आवडतं. मग दानवे, दानवेंचा पुत्र, विखे, विखेंचा पुत्र, याबाबत नियम का बदलल्या गेला या संबंधीची चर्चा सुद्धा आपण फारशी करत नाही. ठीक आहे, भाजप घराणेशाहीचं राजकारण करत नाही हे आपण मान्य करूया. जरा पुढच्या मुद्द्यावर आपण जाऊ. बेटा नको पण प्यादा, त्याचं काय? अहो, प्याद्याला राजकारणात स्थिर व्हावं यासाठी प्यादा राजाच्या मनात नको त्या गोष्टी भरवून देतो आणि राजालाच गुमराह करून आपल्या पदरी बरंच काही पाडून घेतो तेव्हा खरा घात होत असतो. सोलापूर, माढा या दोन सोबतच सांगली सुद्धा, म्हणजे या तीन लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव हा कोणत्या कारणामुळे झाला आहे याचा अंदाज तुम्हाला आहे का? आपलं अपसव्य करून पक्षाचंच तर्पण करणारे भारतीय मंडळी ज्या पक्षात असतील तिथे पक्षाचं वाटोळं नाही तर काय होणार आहे? मोहिते पाटलांना पक्षापासून दूर नेणारा, सोलापुरातल्या अनेक योग्य लोकांना पक्षापासून दूर नेणारा आणि आपल्या प्याद्याला आमदार केल्यानंतर खासदार करू पाहणारा व्यक्ती जेव्हा तुमच्या आजूबाजूला वावरत असतो तेव्हा खरा घोटाळा झालेला असतो. मंडळी, तुम्हाला आठवत असेल राज्यामध्ये एक ॲम्ब्युलन्सचं टेंडर निघालं होतं आणि त्या टेंडरमध्ये एक कंपनी सहभागी होती ज्या कंपनीत हेच भारतीय वंशाचे लोक त्यांचे बंधू डायरेक्टर होते. ते आपण खुलेपणाने जगाच्या समोर मांडलेलं सुद्धा आहे. म्हणजे आजकाल प्रतिज्ञा म्हणताना सुद्धा मनात कुठतरी खुट्ट करताय. म्हणजे सलग 10 वर्ष असा हात करून एक प्रतिज्ञा आम्ही म्हटलेली आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणताना जो काही घोटाळा मनामध्ये होतोय ना, गडबड होते ना, ती तिथे होतीये. या लोकांनी स्वतःच्या भल्यासाठी
पक्षाच्या एकूणच स्ट्रक्चरला धक्का लावत जो काही खेळ केलाय ना तो खेळ राजाच्या प्याद्याने केला आहे आणि तो खेळ लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे मागच्या काही दिवसामधलं वर्षातलं यांचं सोशल मीडिया अकाउंट तपासलं तर श्रद्धांजली, वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा आपण अपसव्य करून काय काय तर्पण केलंय हे सांगण्यातच जास्त काळ गेला आहे. पक्षाचं कौतुक, पक्षाचं काम यासंबंधी फारसं काही नाही. मी कुठे गेलो, सातारा रस्त्यावर कुठे पेढा खाल्ला, कंदी पेढा खाल्ला, कुठे भेळ खाल्ली, कुठे काय केली, हा माणूसच मोठा विलक्षण, असलं काही म्हणण्यात गेलंय. पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वादाची ठिणगी पेटवण्याचं काम कोण केलंय, तर याच लोकांनी केलेलं आहे. हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. मी देवेंद्रजींच्या विषयामध्ये माझ्या मनातला पूर्ण आदर कायम ठेवतो आहे. देवेंद्रजींना फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की राजाविषयी आक्षेप नाही आहे, राजा का बेटाविषयी आक्षेप नाही आहे, पण राजा का प्यादा मात्र घोळ करतो आहे. तो राजाच्या समर्थनात सुद्धा त्याच्या भल्याचा सुद्धा विचार करत नाही याचा विचार करण्याची गरज आलेली आहे. महाभारतामध्ये प्रसंग पहिला महाभारताचा विदुरापासूनचा सुरू केलाय म्हणूनच तुम्हाला मी महाभारताची उदाहरणं जास्त सांगतोय. अजून एक पात्र आहे अभिमन्यूचं. आपले वडील युद्धभूमीपासून लांब गेल्यानंतर शत्रूंनी रचलेल्या चक्रव्यूहाला भेदण्याची कला अवगत असलेला अभिमन्यू आपल्या जीवाची पर्वा न करता सरळ सरळ आत घुसतो, चक्रव्यूह भेदतो आणि लढता लढता मरतो. त्या वीर अभिमन्यूची महाभारतातली कथा आणि राजाचा प्यादा असलेल्या अभिमन्यूची कथा सारखी आहे का, विचार करण्याची वेळ आहे. काय झालंय, अ याच अभिमन्यूंनी असले काही चक्रव्यूह रचलेले आहेत ज्या चक्रव्यूहातून बाहेर पडणं राजालाच अवघड जात आहे. म्हणजे आपल्याच राजाला अवघड जात आहे असे चक्रव्यूह केलेले तयार केलेले आहे. म्हणजे ज्या जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यातल्या भाजपच्या अंतर्गत वादाचं कारण कोण आहे, ज्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात औसा विधानसभा मतदारसंघातून तब्बल 30,000 आसपासची पिछाडी मिळाली त्याचं कारण काय आहे, लातूरमधल्या अनेक नेत्यांना पक्षाच्या कामातून बाजूला ठेवलं जातं आहे याचं कारण काय आहे, याचा विचार करण्याची गरज आलेली आहे. म्हणून राजापेक्षा राजाचे प्यादेच अधिक मारक ठरतायत का, याचा विचार राजाने आणि पक्षाने करण्याची वेळ आलेली आहे. एक राम सातपुते जे माळशिरसचे आमदार केले गेले मोहिते पाटलांची मदत घेऊन, त्या सातपुतेंना आता राजकारणात राम दिसत नाही आहे, कारण सोलापुरातून त्यांचा पराभव झाला आणि या पराभवाला जबाबदार असलेले नेते कोणामुळे नाराज झाले याचा शोध घेता येऊ शकेल का, घेता येईल याचा शोध, कोणामुळे हे सगळं घडलेलं आहे याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी म्हणालो राजापेक्षा प्यादा जास्त त्रासदायक ठरतोय. भारतीय जनता पक्षाचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी कोणत्या स्वरूपाच्या कृती केल्या याचा सुद्धा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. मग अशा कितीतरी मतदारसंघाची नावं सांगता येतील जिथे राजाच्या प्याद्यांनी वेगळाच खेळ करून ठेवला आहे. हे जे सगळे नावं मी सांगतोय, जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर काय केलं, कसा पराभव झाला जानकरांचा, मेघना बोर्डीकरांचं काम किती राहिलंय, कशा स्वरूपाचं राहिलंय. म्हणजे जिंतूरच्या मेघना बोर्डीकर, चिखलीच्या श्वेता महाले, देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे श्रीकांत भारतीय, अभिमन्यू पवार यांच्या भूमिका खरोखरच विचार करायला लावणाऱ्या आहेत. आणि यावर जर पक्ष विचार करणार नसेल तर प्यादा नको म्हणणारे लोक आता वैतागतील आणि त्याआधीच असे काही महत्त्वपूर्ण बदल भाजपला करावे लागतील, एवढंच मला सांगायचं आहे. नमस्कार.